या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने सन्माननीय प्रदीप पाटील सर ज्यांचे विद्यार्थी या ठिकाणी कॉमनवेल्थ मध्ये त्यांनी मेडल घेतलेले आहेत आणि त्यांच्या मिसेस संगीता पाटील आणि या ठिकाणी पाटील सर मी तुम्हाला विचारतो की बा तुम्ही जे कॉमनवेल्थमध्ये 3 मेडल मिळवले आणि आत्ता जे सांगितलं की ऑलिम्पिकमध्ये सुद्धा तुमची क्षमता तुम्ही या ठिकाणी दाखवणार आहात, तर आत्तापर्यंत जे तुम्ही कोणत्याही सहकार्याव्यतिरिक्त जे घडवलं तर त्याचं काय मर्म काय सांगाल की म्हणजे कशी प्रॅक्टिस घेण्याची प्रक्रिया घडायची किंवा कसा तुम्ही गुण ओळखले ह्याच्याबद्दल सांगा. एकतर खेळाबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये पॅशन पाहिजे. जोपर्यंत खेळामध्ये शेवटचं टोक गाठायचं असं आपण ठरवत नाही तोपर्यंत शेवटपर्यंत जाऊ शकत नाही. मोठं स्वप्न बघायचं आणि मोठ्या स्वप्नासाठी तेवढीच मोठी आणि जोरदार तयारी करायची हे त्याच्या पाठीमागचं यशाचं इंगित असणार होतं. ते आम्ही केलं सर. या स्पर्धांसाठी किंवा ह्या स्पर्धांच्या तयारीसाठी खर्च हा लागतोच, तर ह्याच्या खर्चासाठी काय नियोजन करताय तुम्ही? खर्चाचं नियोजन आमच्याकडं ॲक्च्युली असत नाही. खेळाडूंच्या वरती जो पैसा खर्च करावा लागतो तो भारत सरकार करत असतं, कारण त्यांचे राष्ट्रीय कॅम्प लागतात. त्या कॅम्पमध्ये ते खेळाडूंना खाण्यापिण्याची आणि त्यांची राहण्याची व्यवस्था केली जाते. त्यांचा विमान प्रवास, त्यांचं परदेशातलं वास्तव्य ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून मिळतात. पण ज्यावेळेला हे खेळाडू आपल्या मायभूमीमध्ये त्यांच्या गावातल्या मातृसंस्थेमध्ये व्यायाम करत असतात त्यावेळी मात्र त्या खेळाडूंना त्यांचा खर्च स्वतःला करावा लागतो. त्या खेळाडूंची एवढी मोठी क्षमता असत नाही. त्यामुळे आमची जी व्यायामशाळा आहे हरक्युलस जिम अँड फिटनेस इन्स्टिट्यूट, जेवढं शक्य आहे तेवढं ती त्या विद्यार्थ्यांना मदत करायचा प्रयत्न करत असते. आणि आम्ही, मला एक सांगायला अभिमान वाटतो की ह्या विद्यार्थ्यांच्याकडून प्रशिक्षणाचा एक रुपयासुद्धा आम्ही कधी आमचे सगळे सहकारी प्रशिक्षक किंवा मी आजपर्यंत घेतलेला नाही आणि इथून पुढं पण गेला नाही आपण. त्यामुळं हे सगळं हौसेचा मामला अजून तरी आहे आणि त्यामुळे हे सगळं सामुदायिक आणि एक कलेक्टिव्ह एफर्ट्समधून मिळालेलं यश आहे असं मी समजतो. फक्त गुरुनं मोठं चांगलं शिकवून चालत नाही, त्याला तितक्याच तत्परतेनं आणि तेवढ्याच आत्मीयतेनं साथ देणारा शिष्य पण असावे लागतात. माझं नशीब चांगलं आहे की अशा प्रकारचे शिष्य सगळे मला मिळाले. सर, हे जे तुम्ही जे सांगितलं त्या ह्याच्याबरोबर आंतरराष्ट्रीय टेक्निक, आंतरराष्ट्रीय नैपुण जे मार्गदर्शन ह्या गोष्टी ह्या अत्यंत आवश्यक अशा होत्या, तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही कशा पद्धतीने माहिती घेणं किंवा ह्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला. आता इंटरनेटवरती बरंचसं सगळं वेटलिफ्टिंगचं माहिती उपलब्ध आहे, फक्त रात्रभर बसून ते पेपर सर्च करावे लागतात, स्वतःची माहिती वाढवावी लागते आणि स्वतःचं नॉलेज इंटरनॅशनल लेवलबरोबर कायमचं सतत अपडेट करत जायला लागतं. हे सगळं काम मला प्रशिक्षणाच्या कालाच्या व्यतिरिक्त करावं लागतं, ते मी हौसेनं करतो. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण आपल्या ज्या आंतरराष्ट्रीय शिष्यांच्या माध्यमातून आज तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती चमकण्याची प्रक्रिया या ठिकाणी घडलेली आहे आणि आपल्याच माध्यमातून सुवर्णपदक विजेते आणि तेही ऑलिम्पिकमधले घडावेत असे NSCC स्पोर्ट्स यूट्यूबच्या वतीने या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि तुम्हाला सहकार्याचा आणि पैसे सहकार्यातून आर्थिक मदतीचा या ठिकाणी महापूर निश्चितच तुमच्या कुरुंदवाड या विभागात येईल अशी मी त्या महापुरापेक्षा तुमच्या सद्भावनांची सगळ्यात मोठी आवश्यकता आहे आणि त्या तुम्ही द्यायला कमी करणार नाही याची खात्री वाटते आणि ह्याच जीवाच्या बळावरती आणि ह्याच खात्रीवरती पुढचे ऑलिम्पिक विजेते आमच्या व्यायामशाळेतून निर्माण होतील असा माझा विश्वास मी तुम्हाला सगळ्या चॅनल लोकांच्या समोर व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद.